जबरदस्त सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पहिली सेमीफायनल मध्ये जो संघ जिंकणार आहे तो जवळजवळ या चॅम्पियन ठरेल का? कारण पहिल्या दोन दिवसांमध्ये जर बघितलं तर विजेते संघ आपण खेळवतो आणि त्या विजेते संघामधून जे संघ पुढे येतात ते नक्कीच खूप असा चषक प्राप्त केलेले असतात. आणि जे दोन नौके संघ येत असतात त्याची थेट लढत त्या विजेते संघासमोर होत असते आणि नेहमीच संधी ही विजेते संघाकडनं प्राप्त होत असते. एक असा संघ होता मोरया स्पोर्ट्स चावीस या ठिकाणी खेळताना जय मल्हार संघाने प्रथमच प्रवेश केला आणि लगेचच चॅम्पियन बनला होता. त्यानंतर मात्र प्रत्येक सामन्यामध्ये दोन टुर्नामेंटमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये गारद झालेले आहे. तर अशा प्रकारे एक नशिबाची साथ मिळाली होती त्या ठिकाणी. या ठिकाणी पाहूया कोणाला नशिबाची साथ मिळते. तर थेट जातोय मैदानाकडे. तर पहिला चेंडू हाताला जातोय पॉवर प्लेचा विष्णू वागे याच्या माध्यमातून. आणि नक्कीच पहिलाच चेंडू अतिशय सुरेख हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला टायमिंग साधता आलेला नाही. बॅटचं शेवटचं टोक लागलं होतं आणि जास्त काही मिळणार नाही. एक धाव मात्र मिळते कारण 38 धावांची गरज आहे. आणि 38 धावांची गरज पूर्ण करायची असेल तर जवळजवळ पावणे 13 सरासरीने 13 आसपास धावा जमवाव्या लागतील. एक संघ जर बघितला तर एनडी एंटरप्राइज पुंडा संघाचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत. पहिला चेंडू अतिशय सुरेख आताला डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी आलेला आहे राजेंद्र, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आणि रोख लावली होती. 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच हा राजेंद्र सलामीला फलंदाज म्हणून आलेला आहे. नॉन स्ट्राईकला होता, स्ट्राईक मिळालेला त्याच्याकडे. आणि यावेळेस चेंडू आकाशात आहे, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि चूक केली जाते आणि राजेंद्र याला मात्र जीवदान दिला जातो. आणि खरोखरच अशा आहेत वेळी मोकेच्या क्षणी अशा प्रकारची जर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत तर जास्त मला वाटतंय सुपर फोर मध्ये पोहोचण्यासाठी खूप अशी दमशाक होणार आहे, नाकी 9 येणार आहेत. आणि जर तुम्हाला सुपर फोर मध्ये पोहोचायचं असेल या चषकाला गवर्ड्सनी घालायचे असेल तर तिन्ही डिपार्टमेंट आपल्याला सुधारावे लागतील. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतं. तर नक्कीच जबरदस्त एक संधी आली होती विष्णू वाग्याला. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र गलती केली जात नाही. पहिला विकेट प्राप्त केला जातोय जीएस स्पोर्ट्स खातिली संघाकडनं श्री गणेश भावसे संघाचा. तर नक्कीच जबरदस्त मोठा विकेट प्राप्त केला जातोय सुनीलच्या माध्यमातून. एकच धावेचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला नक्कीच कुठेतरी खतऱ्यामध्ये टाकून गेलेलं आहे सुनील. राजेंद्रला एक जीवदान मिळालेलं आहे, त्या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल. यावेळेस जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग आपला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका हातानेच कलेक्शन पाहायला मिळतं आणि एकच धाव तिथे घेतली जाते. एकेरी दुहेरीमध्ये जरी धावा सुरुवातीला आल्या तरी उर्वरित षटकामध्ये चांगला समाचार घेऊ शकतो. अशी रणनीती जर आखली तर 38 धावा सुद्धा सोप्या करू शकतो श्री गणेश भावसे संघ. कारण क्षमता आहे, ताकद आहे, फक्त ते सिद्ध करावं लागेल श्री गणेश भावसे संघाला. कारण समोर टार्गेट शेट आहे तो म्हणजे 38 धावांचा. आणि अशा वेळेस विष्णू वाघे मात्र जबरदस्त कामगिरी करताना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. एका टप्प्याने कॅच घेतोय आणि दुसरा गडी बाद होतोय श्री गणेश भावसे संघाचा.
आस्वाद घेताना नारायण भोईर जे पाठी राखे आहेत ते जीएस स्पोर्ट खातील संघाचे त्याच्या चेहऱ्यावरची मुस्कान जर बघितली तर नक्कीच आनंद देणारे आहे. आपल्या आपला संघ अतिशय चांगल्या प्रकारे खेळतो आहे आणि दोन विकेट सुद्धा प्राप्त केलेले आहेत. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा विष्णू वागे. या वेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुढचा गडी बाद होतोय श्री गणेश मावशे संघाचा. ऐन वेळी मोक्याच्या क्षणी जबरदस्त फॉर्म मध्ये येतोय विष्णू वागे. वागा सारखी भूमिका करतोय. जबरदस्त तीनच धावा खर्च करतोय आणि तीन महत्वाचे गडी बाद करतोय सुनील राजेंद्र आणि प्रथमेश. जबरदस्त कामगिरी. तर नक्कीच दुसरं शतक हाताळण्यासाठी ज्याच्यावर विश्वास ठेवला जातोय संकेत दुमाडे एक मोठं नाव आहे जीएस स्पोर्ट्स खातील संघासाठी. 38 धावांची गरज असताना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विष्णू वाघे याच्या माध्यमातून. संकेतला मात्र तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. श्री गणेश भावसे संघाला खूप आणि खेळ करावा लागेल. खूप असा मागे पडलाय आणि मागे पडून चालणार नाही. एक नजर जर चषकावर टाकली तर आत्मविश्वास येईल की नाही या चषकावर आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे. आणि पहिलाच चेंडू खराब चेंडू दिशाहीन चेंडू अतिरिक्त धाव मात्र मिळते. जी सुरुवात विष्णू वाघे यांनी करून दिली होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर खराब प्रदर्शन पाहायला मिळतं संकेताच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेने एक धाव संकेत भर पडली जाते ती म्हणजे 4-3 गड्याच्या मोबदल्यात. संकेत पुन्हा एकदा स्ट्राईक वर. यावेळेस मात्र नक्कीच कटकण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जोपर्यंत पकडला जातो तोपर्यंत नक्कीच अवधी होता एक धाव पूर्ण करण्याचा. जास्त काही मिळणार नाही आणि जास्तीचा प्रयत्न देखील या ठिकाणी होताना दिसत नाही. दोन्ही फलंदाज नव्याने खेळण्यासाठी आलेले आहेत हर्षल आणि साईनाथ. कारण दबाव मध्ये संघ आहे. जी मदार होती सुनील राजेंद्र आणि प्रथमेश या तीन फलंदाजावर त्या तीन फलंदाजांनी जर निराश केला असेल तर नक्कीच श्री गणेश भावसे संघाला. यावेळेस मात्र खुश केलेले विष्णू वाघे यांनी आपल्या संघाला जीएस स्पोर्ट्स खातेली संघाला. यावेळेस नक्कीच कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रतीक आणि दोन धावा मात्र पूर्ण केले जातात. दोन धावे येत असल्या तरी नक्कीच जीएस स्पोर्ट्स खातेली संघाला काही कुठला फरक पडणार नाही. तर या ठिकाणी पोगावचे पाठी राखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये अतिशय अतुलनीय कामगिरी केली होती विष्णू वाघे यांच्या माध्यमातून. तीनच धावा खर्च केले आणि तीन विकेट महत्वाचे टिपले गेले. त्याच्यानंतर संकेत ज्यावेळेस गोलंदाजीला आला पहिलाच चेंडू खराब हाताळला. त्याच्यानंतर मात्र थोडासा पलटवार करतोय एक धाव खर्च करतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा खर्च करतोय मात्र तिसऱ्या चेंडूवर एकच धाव खर्च करतोय. 38 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. यावेळेस मात्र नक्कीच नजर नव्हती चेंडूवर आणि चेंडू मात्र अतिशय सुरेख हाताळला जातो निर्धावच्या रूपाने. जास्त काही मिळणार नाही. जवळजवळ बॉडी लँग्वेज जर बघितली तर जीएस खातेली संघाची एक जबरदस्त पाहायला मिळते. का नसावी कारण सुरुवातीतच एक मोठे धक्के दिले तीन धक्के दिले विष्णू वाघे यांनी. यावेळेस जबरदस्त हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र नोमॅन लँड मध्ये पडला जातो. दोन धावा पूर्ण केल्या जातात. कुठल्या प्रकारचा शत्ररक्षक नव्हता कारण दूरवर शत्ररक्षक होते. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर चौकार आणि षटकार अडवण्यासाठी शत्ररक्षक जवळजवळ बाउंड्रीवर आहेत. दोन शत्ररक्षक सोडले तर उर्वरित शत्ररक्षक आहेत ते नक्कीच चौकार आणि षटकार अडवण्यासाठी आहेत. आणि हा चेंडू नक्कीच खूप असा उंच होता परंतु कुठल्या प्रकारचा खेळाडू त्याच्या खाली नव्हता आणि मिळतील दोन धावा. दोन धावेने फरक पडणार नाही तर धाव संख्या होती ती 10.
नक्कीच पुन्हा एकदा चेंडूवरची नजर हटली जाते आणि दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते। धाव संख्या फक्त आणि फक्त 10 अतुलनीय कामगिरी संकेतच्या माध्यमातून देखील विष्णू सुरेख कामगिरी केल्यानंतर जो पाया रचला गेला होता त्याच्यावर कळस बांधण्याचं काम या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून होताना दिसतो आणि फक्त 7 धावा खर्च करतो तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 10। उर्वरित 6 चेंडू मध्ये तब्बल 28 धावांची गरज। क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे, ज्यावेळेस अशा प्रकारची संधी येते मोठे तुफाने फटके माझी करावी लागेल हर्षेला, कारण हार मानून चालणार नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत लढा द्यावा लागेल, शत्रूच्या गोट्यात घुसावा लागेल, आक्रमण करावा लागेल, शत्रूला नजर द्यावी लागेल, तरच कुठेतरी आपला विजय संपादन होऊ शकतो, अन्यथा या बात फेरीमधून आपला संघ घरी परतावा लागेल। पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती, मोरया स्पोर्ट्स आवे संघासमोर अतिशय चांगल्या प्रकारचं धावांचं आव्हान उभारलं होतं, पण यावेळेस मात्र टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्याला साजेशी पहिल्या षटकामध्ये कामगिरी झाली नाही, पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या श्री गणेश भावसे संघाने आणि तिथूनच कुठेतरी विजयाकडे मला वाटतं वाटचाल करताना दिसला होता। तर तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू सुरेख चेंडू, कुठल्या प्रकारच्या चेंडू मध्ये वेग पाहायला मिळाला नाही, परंतु नक्कीच एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते गणेशाच्या माध्यमातून। तर 5 चेंडू 28 धावा हर्षल गिफ्ट्स किंवा युवराज सिंग बनावा लागेल या ठिकाणी। नक्कीच अशा प्रकारच्या फटक्यावर विश्वास ठेवला जातो की त्या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील, अशा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गेला तर नक्कीच फायदा होईल, फार फार तर चौकार मिळेल पण विजय मिळणार नाही। या ठिकाणी एकच धाव संपादन केली जाते, एकेरी दुहेरी किंवा चौकारनी सुद्धा आता काही सोपं राहिलेलं नाही। तर 4 चेंडू 27 धावा, यावेळेस हलकासा चुंबन घेतला जातो बॅटचा आणि गडी पुढचा बाद होतोय श्री गणेश भावसे संघाचा। तीन चेंडू 27 धावा, असे कोणतेही चेंडू नाहीत का त्या 3 चेंडूवर 27 धावा मिळतील, या ठिकाणी मात्र दैवी चमत्कार व्हावा लागेल तरच कुठेतरी श्री गणेश भावसे संघ विजय होऊ शकतो, अन्यथा जवळजवळ 99.99% या ठिकाणी विजय संपादन करेल तो म्हणजे जीएस पोर्ट खातिवली संघ। पुन्हा एकदा चेंडूवर नजर ठेवली जात नाही, चेंडू मात्र सुरेख कातळतोय गणेश, एक गणेशच्या बाबतीत विचार केला तर नक्कीच खतरनाक खेळाडू आहे जीएस पोर्ट खातिवली संघाकडून, ऑलराऊंडर खेळाडू आहे, स्वतः कर्णधार आहे आणि नेहमीच चांगली भूमिका बजावतोय। ज्यावेळेस फलंदाजीला आला होता तेव्हा सुद्धा चांगली सुरुवात केली होती, 4 धावांनी खातं खोललं होतं आणि आता सुद्धा एक जबरदस्त चेंडू उचली घेणारा चेंडू होता बॅट। तर नक्कीच प्रदीप इलेव्हन चिंचोली संघाचा कर्णधार आमच्याकडे उपस्थित झालेले, तर विजय संघ निश्चितच जो विजय संघ होणार आहे त्याने लगेच कर्णधारने यायचे, कारण याच्या पुढील सामना या दोन संघामध्ये होणार आहे, कुठेही जाऊ नका कारण सुपर 4 साठी हा सामना होणार आहे। तर जबरदस्त विजय संपादन करतोय जीएस स्पोर्ट्स खातिवली संघ, हॅडलक हॅडलक श्री गणेश भावसे संघ। मी सामनावीरच्या पुरस्कारासाठी विष्णू याला आमंत्रित करतोय, खूप सुंदर असं गोलंदाजी केली, पॉवर प्लेचं षटक टाकलं त्यामध्ये 3 रन खर्च केले आणि 3 फलंदाज बाद केले आणि फलंदाजीचा विचार केला तर 13 रन्स केले आहेत। विष्णू याला बॅक टू बॅक तिसऱ्यांदा मला तो सामना पुरस्कार मिळतोय। विष्णू आपल्याला विनंती असेल आपण त्वरित सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा आहे। तर मान्यवरामध्ये मान्यवर कक्षामध्ये विनंती असेल सन्माननीय रमेश दादा मोरे, आपणास विनंती असेल की आपल्या शुभस्थे नाणेफेकीचा कॉल या दोन संघांमध्ये करायचा आहे।
तर सन्माननीय रमेश दत्ता मोरे अपने शुभेच्छा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. टॉप फोर मध्ये जाण्याचा सामना आपण बघणार होतो. तर नाणेफेकीचा कॉल देखील लागेल. प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाच्या बाजूने मान्यवरांचे आभार. मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावर जायचं आहे. प्रदीप इलेव्हन चिंचवली संघ नाणेफेकीचा कॉल तर जिंकलेला आहे. काही निर्णय असणार आहे? तर बॅटिंग करताना समोरचा संघ देखील तगडा संघ आहे. जबरदस्त गोलंदाजी साकारली. फलंदाजी देखील जबरदस्त पाहायला मिळते. काय या मॅच मध्ये गेम प्लॅनिंग असेल का? प्रत्येक मॅच खेळलो तीच गेम प्लॅनिंग. नक्की टॉप फोर मध्ये जाण्याचा सामना एकंदरीत आतापर्यंत 3 ते 4 वेळा मी स्वतः बघितलेला आहे की तुम्ही टॉप फोर मध्ये जाण्यापासून नक्कीच रोखलेला आहे. मात्र या मॅच मध्ये कोणावर जास्त अपेक्षा असणार आहे आणि एक कुठल्यावर असं कुठलं एक फ्रंटलाइट गोलंदाज असेल, एक ट्रम्पकार्ड फलंदाज आहे, गोलंदाज आहे, त्याच्यावर पूर्णपणे एक जबाबदारी असेल? मनोज असेल, रोशन. त्याचबरोबर गणेश तुझ्याकडे येतोय. कारण जर नाणेफेकीचा जर तुझ्या बाजून जर कॉल लागला असता काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. तर तुझ्या मनासारखं तर झालेलं आहे. समोरचा संघ बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला, धाडशी निर्णय घेतलेला आहे. समोरच्या संघाला क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा तुझा विचार असणार आहे? प्रदीप लोन चिंचवली संघ ही बलड्डे आणि तरी प्रयत्न करू. तर नक्कीच 25-30 धावांवर रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि या मॅच मध्ये काही गेम प्लॅनिंग असेल का? आणि शेवटची मॅच आहे तर काही गेम प्लॅनिंग आहे का? आणि कोणावर जास्त जबाबदारी असणार आहे या मॅच मध्ये? तसं नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. विष्णू यांनी सामनावीरचा पुरस्कारासाठी यायचंय. सामनावीरचा पुरस्कार देतील मान्यवर रमेश मोरे साहेबांना विनंती असेल आपण सामनावीरचा पुरस्कार द्यायचा विष्णू याला. वेल प्लेड विष्णू, खूप सुंदर कामगिरी केली. मला तर बॅक टू बॅक तिसऱ्यांदा सामनावीरचा पुरस्कार घेतोय. नक्कीच अजय वड पोगाव संघाचे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा समालोचन कक्षाकडून आणि मी स्वतः संदीप भोर यांच्याकडून. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जीएस स्पोर्ट खातिवली. आणि मी साथी समालोचक माझे किरण सर यांना विनंती करेन आपण समालोचन करायचंय. सर नक्कीच खूप खूप धन्यवाद रवींद्र सर. त्याचबरोबर संदीप भवर आपण देखील जबरदस्त इतर मात्र नक्कीच सामन्याचं समालोचन देखील केलं. आणि जवळपास आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये देखील आपण बघतोय तो देखील टॉप फोर मध्ये जाण्याचा सामना आहे. दोन संघांमध्ये आपण बघतोय जे स्पोर्ट्स खातेवले आणि त्याचबरोबर विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप इलेव्हन चिंचवली संघ दोन्ही संघांचा विचार करायला गेला. दोन्ही संघ तगडे संघ आहेत. जसं जसं पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होईल त्यानंतर देखील क्राऊड या ठिकाणी प्रेक्षक समर्थक देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर चला लगेचच सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवायची आहे. प्रदीप इलेव्हन चिंचवली सलामी जोडी ताल्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी कंटिन्यू किरण असेल आणि अतिशय हे दोन फलंदाज अंध क्रीजवर येताना पाहायला मिळत आहेत. शेवटची मॅच असणारे टॉप फोर मध्ये कुठला संघ जाऊन पोहोचतोय आणि एका इनिंगचा खेळ झाल्याबरोबर लगेच आपण पहिल्या सेमीफायनलला सुरुवात करणार आहोत. तर नक्की जर ज्या प्रकारे आपण एक्झिट पोल तर बघतोय, मात्र अगोदरच अंदाज लावला जातोय कुठला पक्ष स्थापन करेल. मात्र यावेळी कुठला संघ चॅम्पियन ठरतोय ते मात्र असा क्रिकेटचा खेळ आहे की त्यामध्ये आपण तर्क वितर्क लावू शकत नाही. मात्र त्यामध्ये देखील सज्ज असणारे नक्ष स्पोर्ट्स पोगाव संघाचं देखील अभिनंदन करतोय. त्याचबरोबर जयनुमान नांदिटने या दोन संघांमध्ये पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार असेल. नांदिटने संघाचं देखील अभिनंदन करतोय आणि खास करून कालच्या दिवसामध्ये जो बिलॉंग झाला होता जबरदस्त कामगिरी केली होती तोच यंडी इंटरप्राइजेस पुंडास संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्या संघाचं देखील अभिनंदन करतोय. आणि आजच्या दिवसामधून जे दोन संघ एकमेकांसमोर टाकलेत टॉप फोर मध्ये जाण्यासाठी
तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, गेम इज ऑन। त्यामुळे आडव्या बॅटने पिकअप केले कार्पेटच्या सहाय्याने, चेंडू देखील गेला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये। तोपर्यंत अतिशय या एका धावेने क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अभिनय तो कबीने आणि एकंदरीत शब्बरचा सामना असेल या मॅच मध्ये। दोन्ही संघ मात्र लेखीचा स्वतःचा जीव ओतून त्यापार जसं कामगिरी करतील 100% देण्याचं योगदान देखील दोन्ही संघाच्या बाजूने असणार आहे। नाहीतर मित्रांनो, नाण्याच्या दोन बाजू असतात, कुठल्या तरी एका संघाला मात्र नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागणार आहे, तर एका कुठल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे। त्यासाठी तीन डिपार्टमेंट तुम्हाला कम्पीट करावं लागतील, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, त्याचबरोबर फलंदाजी। या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जर चांगली कामगिरी केली तर निश्चितच आपला संघ पुढे जाऊ शकतोय। आणि पहिल्याच चेंडूवर जर विचार केला चांगली सुरुवात करू दिलेली आहे, कारण एका बाजूला प्रमुख डावखुऱ्याचा फलंदाजाने खेळपट्टीचा जर विचार करायला गेला तर ही डावखुरी आताच्या फलंदाजीसाठी दुपारच्या सत्राच्या नंतर देखील अनुकूल असणारी एक ग्राह्य ही खेळपट्टी धरली जाते। आणि तेवढ्याच आणि त्याचबरोबर दशरथ प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। प्रताप कोते त्याचबरोबर सर तिसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झालेला आहे किरण। एक डावखुऱ्याचा फलंदाज चांगला फटका होता, बराच वेळ चेंडू देखील हवेमध्ये होता आणि एकंदरीत फलंदाज देखील बाद झालेला आहे। यावेळी देखील आडव्या बॅटने पिकअप तर केलाय बीडीपीकड क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक राहुल चेंडूवर जातोय आणि नाईस थ्रो, चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली। तोपर्यंत एकच धाव कम्प्लीट करतोय, अतिशय एक असा फलंदाज आहे की तो जर तिसऱ्या षटकापर्यंत जर थांबला तर मात्र आणखी धावांचा वेग कुठे 30+ धावा निश्चित जमा होऊ शकतात। मात्र त्या प्रकारे गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक अनुभवी प्लेअर आहे, अनुभवी खेळाडू आहे विष्णू, काही गोलंदाजी साकारतो, जबरदस्त गोलंदाजी साकारतो। या वेळी मात्र आणखी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू देखील गेला होता, कारण मिस फील्ड झाला होता, कारण एकच धाव होती त्या ठिकाणी। मात्र एकंदरीत आपण बघितलं तर दोन धाबा एक धाब एक्स्ट्रा स्वरूपामध्ये येते आणि त्याच्या जोरावर तीन धाबा या धाबलकावर चार धाबा लागल्या जात आहेत। तर पाच चेंडूंचा देखील खेळ झालेला आहे आणि तो देखील अजूनही मात्र एका चेंडूचा मात्र नक्कीच खेळ बाकी असताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, लांबी उंची कमी आणि एक चांगला झेल पकडला जातोय आणि या षटकामध्ये हा दुसरा फलंदाज बाद। तर शेवटच्या चेंडूवर देखील फलंदाज देखील बाद झाला, फटका फसला होता चेंडू हवेमध्ये आणि मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न देखील केला होता चांगल्या प्रकारे। फलंदाज रोशन देखील बाद होते, किरण आणि रोशन बाद होते, एक थोडीशी संत सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। दोन फलंदाज देखील बाद झाले, कुठल्या प्रकारे मोठा फटका त्या ठिकाणी पेश करू दिला नाही। आणि या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुलच्या षटकामध्ये जर विचार केला तर आपण बघितला तर चार धावा फक्त आणि फक्त खर्च केलेले आहेत आणि षटक क्रमांक दुसरं। त्यावेळी देखील काय गोलंदाजाने चेंडू आतला होता, जबरदस्त अॅक्युरेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी देखील जवळपास कॉटनच्या स्वरूपामध्ये देखील चेंडू आतला होता, ब्लॉक होल मध्ये चेंडूची फेकी केली होती, जबरदस्त चेंडू आतला होता आणि या चेंडूवर मात्र फक्त आणि फक्त सन्मान दिलेला आहे, कारण अशा चेंडूवर सन्मान देणं ते देखील सन्मान देणं गरजेचं असतं आणि त्या फलंदाजाला मात्र डगावटला तरी जावं लागते या चेंडूवर। तो ब्लॉक होल मध्ये चेंडू आतला होता, यॉर्कर लेंथ लाईनचा चेंडू आतला होता। या वेळी मात्र नक्कीच पुन्हा एकदा चेंडू तर हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विष्णू चेंडू गोली चुकी करणार नाही आणि तिसरा फलंदाज बाद।
त्याचबरोबर देखील आपण फलंदाज देखील बाद झालेला आहे। मात्र जो आपल्या मान्यवर कक्षामध्ये जे चषक आपण बघतोय नक्कीच पुढील वीक मध्ये जी स्पर्धा होणार आहे ती देखील आपल्या युवा क्रीडा मंडळ आदिवासी एकता असोसिएशनच्या अंतर्गत देखील होणार आहे। त्याचं देखील आपण बघतोय कैलासवासी अर्धनस्पट भावाले चषक 2021 जे चषक या ठिकाणी आपण बघतोय। मात्र जे संघ या ठिकाणी त्यांच्या मात्र नजर त्या चषकावर असणार आहेत आणि त्या ठिकाणी मात्र या दोन दिवसामध्ये जी अथक मेहनत आणि प्रयत्न मात्र खास करून असणार आहे। ज्यावेळी रिवाज त्रिपाठी केलाय आणि चेंडू देखील जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये येणार आहात सावकार। बघितलं रिवर्स से पॅटर्न केला होता सरळ बॅटने मात्र धावा येत नव्हत्या आणि त्यानंतर देखील आपण बघितलं तर रिवर्स से अटेंड केला तंत्र शुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला। चार धावांसाठी येणार आहात चौकार आणि त्याच्या जोरावर धावा देखील आपण बघतोय 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे। तर एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे। ते देखील दुसऱ्या षटकामध्ये संकेत देखील जबरदस्त गोलंदाजी साकारतोय आणि ते देखील अतिशय कुठेतरी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतो। यावेळी मात्र नक्कीच उलटा चेंडू आहे मात्र चेंडू देखील हवेमध्ये आणि कुठल्या प्रकार देखील चुकी केली जात नाही। यात्र वेळी मी तर म्हणेन बिग विकेट एक मोठा फलंदाज ज्यावेळी मात्र फसला जातोय तो देखील जे स्पोर्ट्स खातिवलीच्या जाल्यामध्ये आणि अतिशयला देखील डगआउटला जावं लागेल। चौथा फलंदाज बाद होतोय करून आपण जो अर्धनस्पट भावाले चषक जो आपण बघणार आहोत त्यामध्ये देखील जयपत्र भावाले ए संघ देखील जबरदस्त संघ आहे। तो देखील ओमसाई आमने लोणार च्या असोसिएशन मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय। खास करून अनंत असेल संपूर्ण टीम असेल तो देखील आपण बघितलं होतं। याच मैदानावर देखील स्वर्गीय सुनील दादा लसणे स्मृती चषक आपण बघितलं होतं त्यामध्ये जवळपास किरवली या संघाने त्यांच्या समोर एका चेंडूमध्ये एका धावीची गरज होती मेगा फिनाले मध्ये आणि ते देखील कुठेतरी पराभवाला सामोर जावं लागलं होतं आणि रनर पण राहिला होता जयभद्रंग भावाले ए संघ आणि एक खास करून नरेश करेल याला एक सपोर्ट्स पाठिंबा देखील असणार आहे। अनंत दादा नक्कीच तुझं देखील सरशी स्वागत करतोय आणि त्याचबरोबर देखील 3 धावा येत आहेत ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र फेकी खराब झाली त्यानंतर देखील 2 धावा येत आहेत। अतिशय चांगल्या प्रकारे 2 धावा देखील कम्प्लीट झाल्या आणि 12 धावा देखील धापलकावर लागल्या जात आहेत। त्याचबरोबर इथे पुढे तिसरं षटक प्रगतीपथावर लागलं की मी दोन संघांना आवाज देतोय आपण येऊन थांबायचं आहे। जय हनुमान नांदिटने संघाचा संघ एक आणि त्याचबरोबर नक्ष स्पोर्ट्स पोगाव संघाचा संघ एक आपण पहिल्या सेमीफायनल देखील सुरुवात करणार आहोत। त्याबरोबर हा चेंडू देखील अतिशय चांगला चेंडू आतला जातो आणि 2 षटकांचा खेळ देखील झालेला आहे आणि धावा फक्त आणि फक्त 12 धावा लागलेल्या आहेत कारण टॉप 4 मध्ये जाण्याचा सामना आहे सुपर 4 मध्ये जाण्याचा सामना आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त आणि फक्त 12 धावा लागलेले आहेत। ते देखील प्रदीप 11 चिंचवली या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते थोडीशी नाजूक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर गणेश आपल्या गोलंदाजी मार्गावर येतोय जे खातेवली संघात देखील आपण बघितलं होतं गावदे दुधनी संघाला देखील पूर्णपणे फक्त आणि फक्त 25 धावांवर थांबवलं होतं आणि यावेळी देखील काही आजचा दिवस मात्र जबरदस्त कामगिरी आपल्याला देखील त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि गणेश येणार असेल गोलंदाज तिसरं षटक आतण्यासाठी देखील गोलंदाज गणेश यांनी सलग या 17 मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी मध्ये चांगली कामगिरी सातत्याने केलेली आहे आणि यावेळी देखील एक महत्वाचा सामना आहे। मात्र स्लॅग वरचं षटक असणार अंतिम 6 चेंडू असणार आणि या 6 चेंडूंमध्ये मात्र जास्तीत जास्त धावांचा वेग आणि जास्तीत जास्त धावा या तुम्हाला धावपलकावर मात्र लावाव्या लागतील आणि तो प्रयत्न या ठिकाणी अतिशय जोपर्यंत मात्र खेळपट्टी उरतो तोपर्यंत धावांचा वेग देखील निश्चितच वाढला असता नंतर अति देखील बाद झाला आणि त्यानंतर देखील फलंदाज अमद क्रीजवर आपल्या पाहायला तुषार आणि बालाराम असेल आणि 2 फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी असेल आणि जबाबदारी घ्यावीच लागेल।
सर आपल्या व्यासपीठावर देखील शुभमन झालेला आहे आनंद दादा त्याचबरोबर विलास मोगरे त्यांचे समेत देखील मान्यवर देखील वेलकम आपलं देखील कुसुम स्मृती चषक 2021 आणि आयोजकांच्या वतीने आपलं देखील हार्दिक स्वागत करतोय। तर 12 धावा तर लागले जातात आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला होतोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाजाला डगआउटला जावं लागते आणि फलंदाज देखील बाद झालेला आहे। सर पहिल्या चेंडूवर फलंदाजाला डगआउटला पाठवलं आणि पहिल्या विकेटचं पतन देखील झाली। या तिसऱ्या षटकामध्ये गणेश ब्रेक थ्रो मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक थ्रो लावलेला आहे या षटकामध्ये। ज्या प्रकारे आपण बघितलं विष्णू त्याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना डगआउटला पाठवलं आणि त्यानंतर देखील संकेत त्याने देखील जबरदस्त गोलंदाजी साकारली। 8 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना देखील डगआउटला पाठवलं होता। ज्यावेळी देखील एक चांगला चेंडू आतला जातो, एक स्लोअर लाईनचा चेंडू होता, एक चेंज ऑफ स्पेस धीम्या गतीने चेंडूचे देखील व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं। एका हलक्या त्याने चेंडूची देखील पेकी केली उजव्याच्या बाहेर, निर्दम चेंडूची देखील समाप्ती झालेली आहे। सलग दोन्ही चेंडू देखील अतिशय चांगल्या प्रकारे आतले। अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडू मध्ये जवळपास 25-30 धावांपर्यंत नक्कीच एक जावं लागणार असेल। पुन्हा एकदा विष्णू चेंडूवर पुढे येतोय, तोपर्यंत चेंडू देखील स्वतः झोकून दिलं होतं पुढे, तोपर्यंत 2 धावा या पत्र रोखू शकणार नाही। 2 धाव्याने देखील धापलक देखील आपण बघितले 14 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय। तर सध्या तरी जर विचार करायला गेला तर बॅटलचा विचार करायला गेला तर जे स्पोर्ट्स खातेवली संघाच्या बाजूने जे ज्या प्रकारे गोलंदाजांनी कामगिरी केलेली अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती। गुड स्पॉटवर सातत्याने गोलंदाजी आताली आणि त्याचा मात्र परिणाम स्वरूप आपल्याला पाहायला मिळतोय। तो देखील फटका बसला जातोय। धावचितची संधी देखील या ठिकाणी प्राप्त होते। स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि धावचितची संधी मात्र प्राप्त झाली होती, घातक ठरू शकले असते। फलंदाज देखील धावचितच्या स्वरूपामध्ये डगआउटला जातोय। विकेट क्रमांक 5। तर धाबा देखील आपण बघतोय 14 धाबा लागल्या जातात। जिंदगी सकमसी भरी तो फिलहाल भक्त को महरम बनाना सीखलो, हारना तो एक दिन मौत से भी फिलहाल जिंदगी से लड़ना सीखलो आणि या बिले मात्र नक्कीच लढावा लागेल। ते देखील गणेश गोलंदाज समोर आहे आणि उर्वरित अजूनही फक्त आणि फक्त 2 चेंडू मात्र शेष आहेत आणि या 2 चेंडूंवर जर 2 मोठे फटके जरी येत आहेत, 20 क्रॉस जरी धावा झाल्या तरी एकंदरीत कुठेतरी फायटिंग टोटल स्कोर मात्र स्कोर बोर्डवर राहू शकतोय। मात्र क्रिकेटमध्ये तर्क वितर्क लावून चालत नाही, जरतरला महत्व दिलं जात नाही, जे घडतं त्याला महत्व दिलं जातंय। मात्र यावेळी पुन्हा एकदा सज्ज असेल हाफ ट्रॅकर चेंडू होता, उजव्या अशा बाहेरून देखील चेंडू गेला होता, मात्र कुठल्या प्रकारे फुटवर्क मुवमेंट आणि चेंडूवर नजर कुठल्या प्रकारे नव्हती, एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने। हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपामध्ये निघून गेलेला आहे, कुठल्या प्रकारे धाव देखील येत नाहीये। धावफलक स्थिरवलेला आहे, थंडावलेला आहे। धाबा देखील आपण बघतोय फक्त आणि फक्त 14 धाबा, तर जी अपेक्षा देखील नव्हती टॉप 4 मध्ये जाण्याचा सामना आहे आणि 14 धाबा लागल्या जात आहेत। हा वेळी देखील फुल टच चेंडू आहे, बॅटची कडा लागली होती आणि चेंडू देखील आपण बघितलं जवळपास फ्लाय स्लिप मध्ये चेंडू आला होता। अर्धभर एक धाव तर आली आणि एका धावेने स्कोर कार्ड आपण बघतोय तो देखील 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे आणि 16 धावांचं देखील एक मापक लक्ष ठेवलेलं आहे। 16 धावांचं लक्ष आहे, 15 धावा झाल्या, 16 धावांचं लक्ष टार्गेट सेटअप केलेलं आहे। तर यापुढील 2 संघ आपण यायचं आहे नक्ष स्पोर्ट्स पोगाव आणि त्याचबरोबर जय हनुमान नांदेडने। दोन्ही संघाचे संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। पहिल्या सेमी फायनलला आपण सुरुवात करणार आहोत। सर एकंदरीत स्पर्धेमध्ये देखील आपल्याला
बरस पहाय मिल कारण ज्यादा स्पर्धे सुरुआत मात्र आतापर्यत विचार चौकर देखिए अपने स्पर्धे मे बगित होती तेजी प्रदीप भंडारी तो देखिए मुकेश स्पोर्ट्स कासपाड़ा बी संघा बाजू ने ऋतिक गोलंदाज होता समोर का फलंदाज होता प्रदीप भंडारी मैनप्रॉम दुधेश्वरी कोलिवली संघा बाजू ने त्यानंतर देखिए नामदेव जो अपन बगित होता जयभद्रंग भावले बी संघा ज्याने मात्र नौ चेंडू मे 31 धावा खेचन का पैला षटकार हट्रिक मानकारी ठरला होता तो देखी रोहित गावदेवी माजीवड़ा संघाचा जरी मरी यवूर संघा बरबर तो षटकार हट्रिक पेश के लिए होती सुमित गोवारी अपन पंचा भूमिके मे बगत 17 बॉल मे 44 धावी खेली साकार होती देखी पच्छापुर संघा बरबर त्यानंतर सर्वाधिक लोई स्कोर का सामना देखिए अपने पहाय मिला होता और तो देखी आवाले संघ गंगारामपाड़ा समोर खेलता आवाले संघाने फिर 20 धावा लावल्या होत्या तर अपन टॉस बॉक्स मे जातो तो नक्की धन्यवाद किरण सर अपन सेमीफाइनल नंबर एक कडे वळतोय आणि यासाठी मी टॉस करण्यासाठी आनंद यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते टॉस होणार आहे तर एक जबरदस्त काटकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे सेमीफाइनल मध्ये दोन्ही विजेता संघ आहेत आजपर्यंत जर विचार केला तर दोन्ही संघांनी या सीजन मध्ये चांगले चषक प्राप्त केलेले आहेत आणि यावेळेस नक्कीच जबरदस्त प्रेक्षकांना प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल यात काही शंका नाही तर एका बाजूने जर बघितलं तर नाणेच्या तर दरम्यान नाणे फेकवते किंग इलेव्हन वालसिंद आणि ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे पुरवठा या ठिकाणी नक्ष स्पोर्ट्स पोगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपण जर बघितलं पहिल्या दिवशी जबरदस्त सामना पाहायला मिळाला शेवटच्या क्षणापर्यंत आणि तो आत्मविश्वास घेऊन सेमीफाइनल नंबर एक मध्ये खेळणार आहेत टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काय असेल काय रणनीती असणार आहे अगोदरचा जो पहिल्या दिवसाचा संघ होता तोच संघ असणार आहे का तोच संघ असणार तर क्षेत्ररक्षण करताना तुम्ही किती धावापर्यंत समोरच्या संघाला रोखणार आहेत किती ओव्हरचा असणार सामना चार षटकांचा चार षटकांचा 50 प्लस तर 50 च्या पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आपण आता टॉस हरलेले आहेत जय हनुमान नांदेडने संघ जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता टॉस जिंकून आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतला असता नक्कीच यावेळेस मात्र तुमच्या मनाच्या विरुद्ध तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे ती म्हणजे फलंदाजीची आणि आता फलंदाजी करताना समोरचा संघ सुद्धा अतिशय जबरदस्त आहे आणि त्यांनी 50 आत मध्ये तुम्हाला रोखण्यासाठी प्रयत्न असणार आहे तर तुमचा इरादा काय असणार आहे जास्तीत जास्त रन करण्याचं टार्गेट असेल नक्की जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल तर या आपण टूर्नामेंटचा आस्वाद घेताना तुम्हाला यामध्ये कोणत्या अशा बाबी आहेत का त्या तुम्ही प्रखरपणे मांडू शकता आयोजन तर ठीक आहे आयोजन चांगलं आहे आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल आयोजन चांगलंय तर नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक टॉस जिंकल्यानंतर नक्ष स्पोर्ट पोकाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले चला जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत किरण जाधव सर यस धन्यवाद रवी सर तर एक षटकार एक चौकार येतोय काय सुरुवात केलेली आहे कारण ज्या प्रकारे आपण बघितले ते फक्त 16 धावांचं लक्ष आहे आणि सर्वात पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता अभी तो चौका आहे अभी तो चक्का ना बाकी आगाश तो देखा अंजाम बाकी था अंजाम देखील त्या ठिकाणी दिला जातो षटकाराने तो षटकार देखील आला त्याच्या जोरावर 10 धावा धावफलकावर लागले जाते आणि 16 धावांचं लक्ष आहे आणि एकंदरीत आपण बघितलं तर दीपक गोलंदाजी मार्कवर ज्या प्रकारे गोलंदाजी साकारली होती जीएसपोर्ट कातिवली संघाने त्याच प्रकारे गोलंदाजी देखील आतायची असताना जाबेली देखील चांगला फटका तर आहे आणि हा चेंडू देखील निघून जातोय आणि काय इशारा येतोय पंचांचा यास विजय फटका झाला षटकार चौथा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावर जाईल आजच्या दिवसामध्ये तो विष्णू वेल प्ले वेलकम विष्णू आपण पुढे यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर जातोय आणि अभिनंदन 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 जीएस स्पोर्ट्स कातिवली कॉंग्रॅच्युलेशन्स हार्ड लक अतिश अँड टीम्स प्रदीप इलेव्हन जिंक